आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. कल्याण तालुका शिवसेना संघटक डोंबिवली विभाग माजी सरपंच ग्रामपंचायत काटेचे अर्जुनबाबू पाटील यांनी केंद्र सरकार ई श्रम कार्ड योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना याचे आयोजन दिनांक 30 रोजी लोढा रेजन्सी पार्क सोसायटी संतपगाव येथे करण्यात आले. ज्या कामगारांचे शासनाकडे नोंद नाही, कोणतेही संकट आले आणि काहीही नुकसान झाले असता त्यांच्यासाठी काहीही करू शकत नाही म्हणून शासन या योजनेच्या माध्यमातून अशा लोकांना UAN एक विशिष्ट नंबर देण्यात येत आहे आणि त्यांचे ई श्रम कार्ड आधार कार्ड सारखे कार्ड देणार आहे. त्यामुळे ज्या लोकांना एक ओळख मिळणार असून शासनाचे अनेक लाभ मिळण्यास सोपे होणार आहे. ई श्रम कार्डचे फायदे असंघटित कामगार, फायदे शेतकरी मजूर, पशुपालन, BD कामगार, बांधकाम कामगार, सेटिंग कामगार, सर्व प्रकारचे फेरीवाले, वेटर, मच्छी विक्रेते, लेदर कामगार, सुतार, प्लंबर, वीट भट्टीवर काम करणारे, घरगुती कामगार, सफाई कामगार, इलेक्ट्रिशियन, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, हातगाडी ओढणारे, सामान्य सेवा केंद्र चालक, स्थलांतरित कामगार, तू फायदे, कोणत्याही कामगारासाठी लागणारे साहित्याची खरेदीसाठी सहायता, घर बांधण्यासाठी आर्थिक मदत, शिक्षणासाठी सहायता, लाभार्थ्याच्या मुलींच्या लग्नाची आर्थिक मदत, वीज बिल सबसिडी, मातृत्व लाभ, उपचारासाठी चिकित्सा राशी, अन्य प्रकारच्या कोणत्याही सरकारी योजनांसाठी, या व्यतिरिक्त अन्य 156 अशा सर्व योजना ई श्रम कार्डच्या माध्यमातून नागरिकांना लाभ मिळणार आहे. यावेळी संतप मधील सर्व महिलांनी अर्जुनभाई पाटील यांना आपल्या सर्व समस्या सांगितल्या. जशी पाण्याची समस्या सुटली तसेच आमच्या सोसायटीमध्ये बस सेवाही सुरू करावी आणि महिलांसाठी बचत गट व महिलांसाठी उद्योग उपलब्ध करून द्यावे. हे दादानी जे इथं कार्यक्रम जो केला ई श्रम कार्डचा, ते महिलांसाठी बेनिफिट खूप आहे त्याच्यामध्ये. त्यासाठी कार्यक्रमाने सपोर्ट पण त्यांना खूप भेटलेला आहे. आम्ही सर्व महिलांना एकत्र करून हा प्रोग्राम आम्ही व्यवस्थितपणे चांगला सादर केलेला आहे आणि दादांच्या ह्याच्यावर मी खूप खूप आभारी आहे की दादांनी हे सर्व काही पुढे होऊन सर्व काही कार्यक्रम करत आहेत. ज्या ज्या आमच्या समस्या आहेत ते दादा सोडवायचा प्रयत्न करत आहेत आणि एवढी आशा आहे की दादा हे पूर्ण करतील. आणि ते स्वतः जातीने हजर होतात, स्वतः उभं राहून स्वतः बघतायत, स्वतः जातीने येऊन बोलतायत की बाबा हे असं करा, ह्यांना घ्या, त्यांना घ्या, असं नाही की तो मोठा आहे तो छोटा आहे असं पण नाहीये. सगळे त्यांना सारखेच आहेत हे बघूनच खूप आनंद होतो. दादांनी आमची बसची सेवा पण चालू करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही दादांकडे आमच्या महिलांसाठी वगैरे बस व्यवस्था पण केली कारण आमच्या इथून डिस्टन्स भरपूर आहे मानपाडा ते लोणार एजन्सी. तर आम्ही त्यानंतर पुढे मांडलं की आमची बस सेवा चालू होती, ती पण बंद केली. दादा म्हटले की ती सेवा पण आपण लवकरात लवकर चालू करून देऊ असं त्यांनी आश्वासन दिलं आणि दादा आमचं पूर्ण करतीलच हे बस सेवेचं पण. आणि दादाच्या पाठी आम्ही सदैव राहू. यावर अर्जुनभाई पाटील यांनी बचत गट महिलांसाठी आणि बसची समस्या अशा अनेक समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. आलेल्या नागरिकांनी अर्जुन पाटील यांचे खूप कौतुक केले. यावेळी ऋषिकेश अर्जुन पाटील, प्रियंका अर्जुन पाटील, नरेश पाटील, हरीश पाटील, श्याम पाटील, एकनाथ मामा पाटील, नितीन पाटील, दिलकुश माळी, ब्रह्मा माळी, विवेक पोरजी, हनुमान भंडारी, सुनील पाटील, अनिल चव्हाण, सुरेश पाटील, उमेश पाटील, मनोज पाटील, संदीप पाटील, पूनम राहुल कदम, कविता कासारे, प्रीती कसबे, सुलेखा मंजेश्वर, रेखा माने, शीतल शिंदे, भारती कदम, शाजिदा शहजाना, प्रियंका मोर्या, विपुल मुसळे, सोनू गुप्ता, अंजू तिवारी यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आलेल्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी अर्जुन पाटील यांनी केलेल्या कामाबद्दल सांगताना महिलांचे डोळे भरून आले. आपल्यावर दाखवलेला विश्वास बघून अर्जुनभाई यांचे मन भरून आले. यावेळी ते म्हणाले की माझ्याकडून जेवढे होईल तेवढे प्रयत्न करेल आपल्या समस्या सोडवण्याचा. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.